महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रताप सरनाईकनी मान्य केलं की विहान गार्डनचे 5 मजले त्यांनी अनधिकृत बांधले आहेत, परंतु सदनिका धारक 114 लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून शासनाने स्पेशल परमिशन दिली की जर त्यांनी TDR जमा केला तर दंड व व्याजासह पैसे 6 महिन्यात 3 कोटी 33 लाख 96 हजार 842 रुपये दर भरले 2013 मध्ये, तर बांधकाम नियमित करण्यात येणार। कॅबिनेट नोट मध्ये लिहिलंय की 6 महिन्यात 8 पैसे भरायचे होते, अन्यथा 18% चक्रवृद्ध व्याज। उद्धव ठाकरे जनतेची फसवणूक करतात, माफी देताना म्हणतात 3 कोटी 3 लाखाची माफी, खोटाडलं मुख्यमंत्री। चक्रवृद्ध व्याज प्रमाणे 18 कोटी 10 लाख रुपये प्रताप सरनाईकना भरावे लागणार। आणि मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आवाज स्वीकार करतोय, बेकायदेशीर बांधकाम करणारे शिवसेनेच्या नेत्यांची ती बाजू घेतात। मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने उच्च न्यायालयात जाणार, लोकायुक्तकडे पुन्हा बाजू मांडणार आणि मी चॅलेंज देतो 18 कोटी 10 लाख उद्धव ठाकरे यांच्या शागिदला भरावेच लागणार। ही कॅबिनेट नोट स्पष्ट आहे, त्या कॅबिनेट नोट मध्ये सरळ लिहिलं आहे की वित्त मंत्रालयाने आता स्पष्ट लिहिलं आहे की जर हे माप केलं तर हिरानंदानी बिल्डरची ऑलरेडी एक प्रपोजल हिरानंदानी डेव्हलपर्सनी अशीच विनंती केली होती, 21 कोटी 38 लाख भरायचे होते, पण न्यायालयाने आदेश दिला की आयुक्तांनी दंडनीय मूळ रक्कम भरण्याचे आदेश दिले, व्याजासह भरावे लागणार। हिरानंदानी बिल्डरचे 21 कोटी त्यात 18% धरले तर 40 कोटी होणार। मग ठाकरे सरकारने प्रताप सरनाईक द्वारा हिरानंदानी बिल्डरचे पण 40 कोटी माफ केले? कारण की एकदा यात त्यांनी लिहिलंय, परत दुसरी एक चिंतेची बाब होती आहे की उद्धव ठाकरे साहेब लिहितात मुख्यमंत्र्यांची तही आहे या नोट मध्ये, ही प्रथम बाब आहे। म्हणजे प्रथम बाब आमदार करतो शिवसेनेचा, गैरकायदेशीर बांधकाम करायचं, लोकांची फसवणूक करायची, लोकांना सांगायचं नाही। 2008-09 मध्ये 114 लोकांना फ्लॅट विकले, 2012 मध्ये ज्यावेळी तत्कालीन ठाणे महापालिकेचे नेते NCP चे नजीब मुल्ला यांनी तक्रार केली म्हणून हे प्रकरण बाहेर आलं, आणि आता NCP म्हणतात तेरीनी चूप मेरीनी चूप। अशा प्रकाराचे लूटमार करण्याला महाराष्ट्राची जनता ठाकरे साहेबांचा माफिया सेनेला परमिशन देऊ शकत नाही। स्पष्ट कॅबिनेट नोट आहे, नगर विकास मंत्रालयाने पण मान्य केलेलं नाही। किंबहुना 4 जानेवारी ही नोट तयार झाल्यानंतर ही नोट जे मुख्यमंत्र्यांनी साईन केलेली नोट नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये तयार झाली 2021 मध्ये, आणि चार जानेवारीला लोकायुक्तचा हिअरिंग झाला, 4 जानेवारी 2022 ला त्यात लोकायुक्त आदेशात दिला की महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकारच्या वतीने नगर विकास मंत्रालयाने स्पष्ट सांगितलं की अशी माफी देता येणार नाही। ठाणे महापालिकेने कबूल केलं की आम्ही प्रताप सरनाईकला नोटीस देणार 3,33,00,000, त्याच्यावर 18% चक्रवृद्ध व्याज 18,10,00,000 रुपये, आणि जर लोकांचा आदेशात दिलाय त्यांनी पैसे भरले नाही तर MRDP कायदा प्रमाणे त्यांची प्रॉपर्टी जप्त करून इतर प्रॉपर्टी व्यक्तिगत प्रॉपर्टी जप्त करून हे पैसे वसूल करायचे। हे महाराष्ट्र सरकारने ठाणे महापालिकेने 4 जानेवारी 2022 रोजी सांगितले। म्हणून उद्धव ठाकरे खोटे बोलतात, नगर विकासनी परमिशन दिली नाही, लोकायुक्तने आदेश दिला वसुली करायचा, ठाणे महापालिकेने नोटीस देण्याचं कबूल केलं, वित्त विभागाने सांगितलं असं देणं योग्य नाही, आणि त्यानंतर ही काय आपली पिढी आहे का? अशा प्रकाराने चोरी करणाऱ्या आमदाराला तर दुप्पट सजा झाली पाहिजे। आणि फक्त याच्या मागचं रहस्य सांगतोय, फक्त फायनान्शियल पेनल्टी नाही, एकदा नोटीस निघाली की फायनान्शियल पेनल्टी सोबत MRDP कायदा अंतर्गत फौजदारी कारवाई आमदाराच्या विरोधात करावी लागणार, आणि त्यामुळे प्रताप सरनाईकची आमदारकी धोक्यात येणार, म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाच्या विरोधात लोकायुक्त ऑलरेडी आम्ही अपील केलेली आहे, आणि पुढच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करणार। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजीने प्रताप सरनाईक के 3,05,00,000 नहीं 18,10,00,000 टैक्स को माफी दी है। ये जो कैबिनेट नोट में स्पष्ट लिखा है 3,33,00,000 रुपये 3,33,96,000 रुपये भरने हैं 2012-13 से, और उसके ऊपर 18% चक्रवृद्धि ब्याज वित्त मंत्रालय ने स्पष्ट विरोध किया, नगर विकास मंत्रालय ने भी रेकमेंड नहीं किया है। नगर विकास मंत्रालय ने 4 जनवरी 2022 को लोकायुक्त यहां सुनवाई थी, वहां पर कहा इस प्रकार से माफ करने के कोई प्रावधान नहीं है कानून में। ठाणे महापालिका को लोकायुक्त जी ने आदेश दिया पैसे वसूल करो, अन्यथा MRDP एक्ट के अंतर्गत उनकी प्रॉपर्टी जब्त होती है, और यह जो पूरा कैबिनेट के प्रस्ताव में कानून का कोई प्रावधान ही नहीं है। मुख्यमंत्री ने कहा माफ कर दो, यानी माफ कर दिया, और साथ में हीरानंदानी का भी प्रस्ताव है, हीरानंदानी के 21 करोड़ 2010 से बाकी है, तो अभी हीरानंदानी को 40 करोड़ की माफी मिलेगी। उद्धव ठाकरे साहब आप कह रहे हो कि पहली बार हुआ है, ना आम आदमी गलती नहीं करता है, लेकिन उद्धव ठाकरे जी के राइट हैंड विधायक अनधिकृत बांधकाम करते हैं, लोगों को बेचते हैं, 114 फ्लैट धारकों की चीटिंग की है, प्रताप सरनाईक के खिलाफ क्रिमिनल और फिनेंशियल पेनल्टी वसूल होनी चाहिए। हम इसके संदर्भ में लोकायुक्त को हमने अपील की है, अगले सप्ताह में हम उच्च न्यायालय में जाएंगे, और मैं उद्धव ठाकरे जी की चैलेंज स्वीकार करता हूं। उद्धव ठाकरे जी जो अनधिकृत बांधकाम करता है, टैक्स की चोरी करते हैं, ऐसे विधायक प्रताप सरनाईक की पक्ष लेते हम महाराष्ट्र के जनता का पक्ष लेते 18,10,00,000 वसूल करके रहेंगे। ये एक और नौटंकी है, इश्यू डाइवर्ट करने के लिए। मैं
मैंने आपके साथ ने एक नोटन किया है, मी तो आपका समक्ष कैबिनेट नोट ठेवली आहे आणि कैबिनेट नोट मध्ये स्पष्ट हे म्हटलेला आहे, त्यामुळे आणि कैबिनेट नोट मध्ये कुठेही कोणता कायदाचा कोणता कलम अंतर्गत याची सूट दिली जाऊ शकते उल्लेखच नाही आहे, म्हणून हा कॅबिनेटचा प्रस्तावच बेकायदेशीर आहे। जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक मांडताय 20 वर्ष विधानसभेत लक्षवेधी उभी केली, डिफेमेशनचा दावा केला, अरे अशा प्रकारचा धमक्यांना किरीट तोमय्या काय धरत नाही। मी हजार वेळा सांगितलं किरीट तोमय्या, मीर तोमय्या, मेधा तोमय्या काही चूक केली असेल करा सदा, पण 20 वर्षापासून एकच वाक्य। म्हणून प्रताप सरनाईकला वाटत असेल, उद्धव ठाकरेंना वाटत असेल आणि आदित्य ठाकरे विधानसभेत आश्वासन दिलं की अशा प्रकाराने नौटंकी करून प्रताप सरनाईकचा 18 कोटीचा गुन्हा दंड माफ करता येणार होऊ शकत नाही।